इतका सुंदर चेहरा क्राईम मालिकेमध्ये काय करतो? हा वेगळाच प्रश्न आहे. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर दिस क्यूट कॉम्प्लिमेंट. हा चेहरा कदाचित इन्स्पेक्टर भोसलेला प्रेमात पडेल, त्यासाठी मी इकडे आहे. पण मी प्रेमात पाडते का तोच स्वतः प्रेमात पडतो? मी पोलीस स्टेशनला जाते का तो माझ्याकडे येतो? मी ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करणारी पोरगी मोहिनी दुभाषी, सो त्यासाठी तुम्हाला मालिका बघायला. नक्कीच आम्ही पाहू. पण तुझी जी कॅरेक्टर स्केच आहे तुझ्या भूमिकेचं, तेवढं फक्त ॲक्च्युअल रिव्हील न करता सांगशील काही? रिव्हील न करता मी अगदी बेसिक जे आहे ते तुम्हाला सांगितलंच की माझं कॅरेक्टरचं नाव आहे मोहिनी दुभाषी. मी एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करणारी मुलगी आहे, एक साधीशी पोरगी आहे. आत्तापर्यंत इन्स्पेक्टर भोसले कोणालाच उभं करत नसते. म्हणजे वसुंधरा म्हणून एक कॅरेक्टर आधीच्या सिरियलमध्ये होतं, म्हणजे तुमची मुलगी काय करतेमध्ये होतं, पण त्यांनी तिलाही भाव दिला नाही. पण हा तिच्या प्रेमात कसं पडतं यासाठी मी पण उत्सुक आहे, कारण रायटर्स जे आहेत चिन्मय मांडलेकर आणि मुग्धा गोडबोले हे कसं बिल्ड करतात कॅरेक्टर, यांचं नातं कसं बिल्ड करतात, यासाठी मी पण उत्सुक आहे. माझं अजून शूट नाही सुरू झालं आहे आणि तुम्हाला बघायला मिळेलच मालिकेद्वारे 1 मेपासून. बरं, पोलिसांची मालिका आहे, तुला इंडिव्हिज्युअली असं काही वाटलं एखादा चांगला किंवा वाईट अनुभव? कारण पोलीस आहे तशा मानाने समाजामध्ये बदनाम असतात. नाही, मला चांगले अनुभव नाही असं अनुभव असतेच नाही. मी मगाशी पण बाकीचे इंटरव्ह्यू झाले तेव्हा तेच सांगितलं की एकदा असंच मी शॉपिंग करत होते, स्ट्रीट शॉपिंग, तेव्हा एक पोलीस आले एका माणसाला गळ्याला धरून, मानेला पकडून असं घेऊन आले माझ्यासमोर. आणि त्यांनी मला विचारलं की तू या माणसाला ओळखतेस का आणि हा तुझा फोटो काढतो हे तुला माहिती आहे का? तो माझं असं झालं की नाही मला नाही माहिती. आणि तेव्हा मी पॅनिक मोडमध्ये गेले होते, कारण कम्पॅरेटिवली मी लहान होते, सटली विचार करणारी नव्हते, मला वाटलं मीच काहीतरी केलं. पण तेव्हा त्यांनी सांगितलं की हा मुलगा तुझे फोटोज काढतो आहे, तर तुला काही आयडिया आहे का? म्हटलं मला माहिती नव्हतं. हे ते मिळाले, त्यांनी त्याला पण सांगितलं आणि मला पण सांगितलं की जरा आजूबाजूला लक्ष ठेवत जा, हा इतक्या समोरपर्यंत तुझे फोटोज काढतो आहे. आणि त्यालाही सांगितलं की त्याला विचारलं आधी की तू फोटोज का काढतो, मग त्यांनी सांगितलं की मी हिचा फॅन आहे म्हणून मी फोटोज काढतो. मग त्यांनी म्हणजे पोलिसांनी त्यालाही सांगितलं की विचारावं, एक कटसी असते आणि मग विचारून फोटो काढावे. सो तो एक छोटासा अनुभव होता जो मला आधी भीती वाटायची, पण त्या पॉईंटला मला कळलं की पोलीस हे आपले मित्र असतात किंवा आपल्या मदतीसाठी असतात, त्यामुळे माझा दृष्टिकोन त्यांच्याकडे बघायचा त्या पॉईंटवर तुने तयार झाला. ओके, तू आधी ती तुमची मुलगी काय करते ही मालिका पाहिलेली का? कारण हे त्याचं एक्सटेन्शन आहे असं कळतंय. येस, मी आधी जेव्हा ती मालिका चालू होती तेव्हा नाही बघितलं, पण मी सोनी लिव्ह ॲपवर त्याचे एपिसोड्स फॉलो केले. जेव्हा मला हे काम मिळालं तेव्हा एक अभ्यास म्हणून की हे कॅरेक्टर म्हणजे बाकीचे कॅरेक्टर्स कसे आहेत, कारण काही कॅरेक्टर्स जुनेच आहेत, इन्स्पेक्टर भोसले, जमदाडे, शेरेकर हे जुने कॅरेक्टर्स आहेत आणि तेच पुढे कंटिन्यू होत आहे. तर त्यासाठी म्हणून की एक टोन कसा आहे किंवा कसे नॅचरली काम करतायत किंवा टेकिंग कसं आहे, त्यासाठी म्हणून मी ती मालिका फॉलो केली. रुपल, तुझा पहिलाच इंटरव्ह्यू आहे स्क्रीन ग्राफियाबरोबर, तर मला तुझी थोडक्यात माहिती सांगशील म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी? मी रुपल नंद, मी एज्युकेशन मी फिजिओथेरपिस्ट आहे तशी. येस, आणि मी या लाईनमध्ये चुकून आले आणि सिन्स 8 तशी फिजिओथेरपिस्ट आहे आणि मी चुकून ह्या लाईनमध्ये आले. पण आता 7-8 वर्ष झाले मी अभिनय करते, माझ्या 7 मालिका झाल्या, ती माझी 8वी मालिका असणार आहे. आणि अजून काय सांगू, सोनी मराठीवर माझी ही 3री मालिका आहे. सोनी मराठीने मला एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर दिलं होतं, आनंदी हे जगसारे नावाचं, जे खूप शॉर्ट ड्युरेशनसाठी होतं, पण त्यांनी मला ही संधी दिली, कारण एक हिरोईन एक ऑटिस्टिक कॅरेक्टर असणं हे खूप ऑड आहे खरं तर. म्हणजे नॉर्मली असं बघत नाही, ऑड नाही आहे पण असं बघितलं जातं. पण त्यांनी मला हा चान्स दिला आणि त्यानंतर आता परत श्रीमंता घरची सून नंतर मी परत या मालिकेद्वारे सगळ्यांच्या भेटीला येतो, त्यामुळे खरं तर खूप आभार सोनी मराठीचे आणि स्ट्रॉबेरी प्रोडक्शन. तू म्हणालस की तू चुकून आले, बरं अपघात कसा कुठे केव्हा कसा घडला? माझ्या आईने मला कंपल्सिवली एका पर्सनॅलिटी कॉन्टेस्टमध्ये पाठवलं होतं, ते स्टेज डेअरिंगसाठी किंवा 4 लोकांच्या समोर छान बोलता आलं पाहिजे यासाठी म्हणून आईने मला पाठवलं. आणि तिथे मी माईम परफॉर्म केलं होतं आणि ते माईम बघून सतीश राजवाडे जे आहे त्यांना माझं काम आवडलं आणि त्यांनी मला पहिली फिल्म दिली जी मुंबई 2 होती. फिजिओथेरपी वेगळं क्षेत्र आहे, एकदम नॉन ग्लॅमरस, एकदम फोकस, एकदम स्टुडियस, एकदम सिरियस, आणि एंटरटेनमेंट त्याच्या अपोज आहे, तर कशी काय जुळवून घेतेस? मला कठीण जात आहे, कारण मी तशी या इंडस्ट्रीसाठी असं वाटतं थोडी फॉर्मलकडे जाणारी आहे,
आणि इथे ओव्हरऑल वातावरण ऑन सेट किंवा इतरांशी प्युअर ॲक्टर्ससोबत म्हणत तर थोडा कॅज्युअलकडे जातो. तरी मी आता हळूहळू शिकते आहे, मी थोडी त्यांच्यामध्ये जेल व्हायचा प्रयत्न करते, पण तरी कुठेतरी मध्ये तरी असा एक फॉर्मेल किंवा अच्छा हां असा एक ॲटिट्यूड येतं माझं. बट येस, बट इट इज फन. म्हणजे मला असं डिफरेंशिएट करायचं नाही आहे, दोन्हीचे छान प्रोज आणि छान कॉन्स आहेत. सो आय एम एन्जॉईंग दिस फील्ड ॲज वेल. मी सिन्स मी आता 7-8 वर्ष काम करते तर नाव पीपल नो द आन्सर. सरते शेवटी मला सांग की गुन्ह्याला माफी नाही यानंतर तू काय करत आहेस? सॉरी, या मालिकेनंतर काय करत आहेस? गुन्ह्याला माफी नाही या मालिकेनंतर तू काय करत आहेस? या मालिकेनंतर आणखीन काय तुझी फोर्थकमिंग सिरियल्स मे बी फिल्म्स? नाही आत्ता पाईपलाईनमध्ये तसं काही नाही आहे. एक वेब सिरीज प्लॅन्ड होती, बट आता कसं असतं आर्टिस्टचं आयुष्य तसंच असतं की एखादं येतं मग वेळ मिळत नाही, मग ते निघून जातं, मग दुसरं काहीतरी येतं. तसं पाईपलाईनमध्ये कॉन्क्रीट असं काही नाही. ओके, बट यू ओपन फॉर द फिल्म अँड वेब सिरीज? येस, आय एम ओपन. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच, लवली इंटरव्ह्यू. सेम यू.